जालना जिल्ह्यामध्ये रविवारी सकाळी 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 34 संशयित रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून त्यामध्ये जालना शहरातील 3, जाफराबाद तालुक्यातील 1 या रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर जालना शहरातील 26 आणि ग्रामीण भागातील 8 रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय. आज रविवारी रोजी जालना शहरातील गांधीनगर भागातील 66 वर्षीय महिला, गुरु गोविंद नगर मधील 50 वर्षीय व्यक्ती, नाथ बाबा गल्लीतील 62 वर्षीय व्यक्तीचा आणि जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून आतापर्यंत जिल्ह्यातील 26 जणांचा मृत्यू झालाय. जालना जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या एकूण नमुन्यांपैकी 34 अहवाल हे पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. त्यामध्ये 26 रुग्ण हे जालना शहरातील असून त्यात बुऱ्हाणनगर येथील 7, दाणा बाजार येथील 5, कादराबाद येथील 2, JES कॉलेज या ठिकाणी 2, JPC बँक कॉलनी येथील 4, गांधीनगर येथील 2, क्रांतीनगर, भाग्यनगर, सुवर्णकार नगर, नलगरली, संभाजीनगर, कन्हैया नगर या भागातील प्रत्येकी 1, तसेच अंबड तालुक्यातील भालगाव आणि दहीपुरी प्रत्येकी 1, परतूर तालुक्यातील शेवगव्हाण येथील 1, चुरमापुरी येथील 1 आणि पडेगाव येथील रामगोपाल नगर येथील 1 रुग्णाचा समावेश असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. दरम्यान जालना शहरामध्ये आज सकाळी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या 26 रुग्णांपैकी गांधीनगर मधील एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ही 719 इतकी झाली आहे. जालन्याहून सुयोग खर्डेकर, MCN न्यूज, जालना.